प्रकरण दोन, जाहिरात अभिकरण। अभिकरण म्हणजे काय? एजन्सी। एजन्सी म्हणजे काय? यस, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी। एजन्सी कशाला म्हणतात? संस्था। जाहिरात बनविणारी संस्था। आपण मागे एक चॅप्टरमध्ये पाहिलं जाहिरातीतील क्रियाशील सहभागी, मग त्याच्यातला एक सहभागी हे जाहिरात अभिकरण सुद्धा होतं। तर याच्यामध्ये पहा तीन टॉपिक कोणकोणते आपल्याला शिकायचं आहे। एक आहे जाहिरात अभिकरण, मग त्याच्यामध्ये आपण वैशिष्ट्ये, रचना, त्यांच्याकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवा, अभिकरणांचे प्रकार कोणकोणते आहेत, आणि जर आपल्याला अभिकरण निवडायचं असेल, खूप सारे अभिकरण असतात ना, त्याच्यातलं एक कोणतरी निवडणार, मग कोणत्या निकषावर अभिकरण निवडायचं, ओके, हे आपण पहिल्या पाठात काय म्हणूया, पार्ट किंवा युनिट। दुसऱ्या युनिटमध्ये काय शिकणार आहोत? अभिकरण आणि ग्राहक यांच्या संबंधात, हां, म्हणजे त्यांचे संबंध कसे चांगले राहतील। दुसरं आहे ग्राहक उलाढाल, म्हणजे ग्राहक जाहिरात संस्था का सोडतात, त्याला उलाढाल म्हणायचं, ग्राहक उलाढाल। मग ते टाळण्याची कारणं, म्हणजे ग्राहक उलाढाल टाळली पाहिजे, म्हणजे ग्राहक आपली जाहिरात संस्था सोडून नाही गेले पाहिजे, तर ते टाळायचं असेल तर तुम्ही काय कराल, तर त्याचे मार्ग काय आहेत। मग सर्जनशील मन वळविणे, अभिकरण भरपाई, आता इथे भरपाई दिसते, आता भरपाई तुम्हाला माहिती आहे, भरपाई म्हणजे काय? तर आपण म्हणतो ना, ह्याला भरपाई मिळाली, त्याला भरपाई मिळाली, म्हणजे पैसे मिळाले ना, तर अभिकरण भरपाई म्हणजे काय? तर अभिकरणांचा मोबदला। तर हे काय सांगितलं आपण इथे, काय लिहिलं, अभिकरणाला काय म्हणतो आहे, एजन्सी। आता कुठलीही एजन्सी म्हणजे एजंट असेल तर त्याच्या इन्कमला तुम्ही काय म्हणता, एजंटला जे इन्कम मिळतं त्याला काय म्हणतो आपण, येस, कमिशन म्हणतो ना। एजंट काय, एजंटला जे पैसे मिळतात त्याला काय म्हणतो आपण, कमिशन। तर हे जाहिरात अभिकरण भरपाई म्हणजे अभिकरणांना मोबदला कोणत्या स्वरूपात मिळतो। तर आत्ताच आपण काय म्हणालो, कमिशन। बरं, नंतर जाहिरातीमधील व्यवसाय मार्ग किंवा आपण करिअर म्हणतो ना, तर काय काय मार्ग आहेत जाहिरातीमध्ये, तर जाहिरातीमध्ये व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काय काय कौशल्य आवश्यक आहेत ते याच्यामध्ये आहे। व्यवसाय मार्गाचे विविध पर्याय आहेत, कोणकोणते व्यवसाय मार्ग आहेत ते, आणि हे स्वतंत्ररित्या काम करण्याचे पर्याय, आपण फ्रीलान्सिंग करिअर म्हणतो ना स्वतंत्ररित्या, मग त्याच्यामध्ये अलेखिकी आहे, संजीवक आहे, तर हे सगळे मराठी वर्ड आहेत ना, म्हणून थोडंसं आपल्याला वेगळं वाटते। प्रतिमानकरण, डबिंग, डबिंग तर तुमच्या लक्षात आलं असेल कारण हा इंग्लिश वर्ड आहे, ठीक आहे। तर हे तीन पार्ट आपल्याला प्रकरण दोनमध्ये पाहायचे आहेत, शिकायचे आहेत। जाहिरात अभिकरण, त्याचा अर्थ पाहायचा आहे आणि त्याची वैशिष्ट्ये पाहायची आहे, ओके। तर प्रस्तावनेमध्ये काय दिले पहा, जाहिरात करणे है ना, हे प्रत्येक उत्पादकाला गरजेचं आहे। जाहिरात कोण करतो? उत्पादक करतो। ज्या उत्पादकाला दुसरा शब्द आहे जाहिरातदार, ओके, तो उत्पादक जाहिरात करतो, आणि ती जी जाहिरात आहे ती प्रभावी झाली पाहिजे। तर कधी प्रभावी होईल, की जेव्हा आपल्याला कोणतरी त्याच्यातली एक स्पेशलाइज व्यक्ती आपल्याला ते करून देईल। मग जाहिरात कोण बनवतं? तर जाहिरात अभिकरणे, जाहिरात अभिकरणे जाहिरात बनवतात। मग जाहिरातदार काय करतो किंवा उत्पादक काय करतो? योग्य अभिकरणाची निवड करतो। मग हे जाहिरात अभिकरण काय करतात? अभिकरण म्हणजे संस्था, जाहिरात बनविणाऱ्या संस्था। जाहिरात अभिकरणे काय करतात? तर ज्याची ज्या उत्पादनाची त्यांना जाहिरात बनवायची असते त्याचा अभ्यास करतात,
त्याच्यासाठी त्या उत्पादनाच्या प्रकारानुसार स्वरूपानुसार योग्य माध्यम निवडतात आणि कल्पकता आणून म्हणजे सर्जनशीलता वापरून जाहिराती तयार करतात. आलं लक्षात अभिकरण काय करतात? जाहिरात अभिकरण उद्योग संस्थांसाठी त्या उत्पादनाचा अभ्यास करतात ज्याची जाहिरात करायची आहे, योग्य माध्यम निवडतात आणि कल्पकता सर्जनशीलता आणून जाहिरात तयार करतात. आता जाहिरात अभिकरणाच्या कार्यावरूनच त्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पहा, पहिलं आपण व्याख्या पाहूया नंतर वैशिष्ट्य. तर एक सर्वसामान्य व्याख्या काय दिली आहे पहा, जाहिराती संबंधी कार्य करणाऱ्या संघटनांना, संघटना म्हणजे संस्था, जाहिरात अभिकरण असे म्हणतात. बरोबर. दुसरी आहे जी बी गाईल्स यांनी काय सांगितले पहा, जाहिरात अभिकरण या जाहिरात नियोजन म्हणजे प्लॅनिंग करतात, निर्माण आणि प्रस्तुतीकरण कार्यात निष्णात राहून, निष्णात म्हणजे आपण काय म्हणतो स्पेशालिटी असते नियोजन करण्यामध्ये, निर्माण करण्यामध्ये आणि स्पॉन्सर प्रस्तुतीकरणात म्हणजे प्रेझेंटेशन सादरीकरण. बरोबर. ह्या कार्यात निष्णात राहून म्हणजे निष्णात असून जाहिरातदार, जाहिरातदार कोण? उत्पादक आणि जाहिरातीची माध्यमे. जाहिरातीची माध्यमे कोणकोणती आहेत सांगा बरं. जाहिरातीची माध्यम सांगा पटकन. फास्ट. टेलिव्हिजन. हा, टेलिव्हिजन. हा, येस. टाईप करा पटापट. सोशल मीडिया, येस, व्हेरी गुड. शुभम, रेडिओ, येस. अजून पोस्टर्स, मॅगझिन, मॅंगनीज नाही, न्यूज पेपर म्हणा ना. बरं ना, छापील माध्यम. तुम्ही लोक न्यूज पेपर वाचत नाही ना म्हणून तुमच्या लक्षात येत नाही. कॅलेंडर. ओके, कॅलेंडर. तर हे जाहिरातीची माध्यमे. तर बघा, जाहिरातदार आणि माध्यमे यांचा मध्यस्थेचे कार्य करतात. कोण कोण आहे यांचा मध्यस्थ? जाहिरातदार ज्याला उत्पादन विकायचं आहे तो, आणि जाहिरातीची माध्यमे म्हणजे ज्याच्यातून जाहिरात प्रसारित केली जाते, यांचा मध्यस्थ कोण आहे? येस, कोण आहे मध्यस्थ? येस, व्हेरी गुड जय. जाहिरात अभिकरण. तर यांच्या मध्यस्थीचे कार्य जाहिरात अभिकरण करतात. ही व्याख्या लक्षात आली आहे तुमच्या? पहिली तर सर्वसामान्य आहेच, जाहिरातीसंबंधी कार्य करणारे संघटना. दुसरं काय सांगितले की अभिकरण जे आहे ते हे स्पेशालिटी आहे. कशामध्ये? प्लॅनिंग, नियोजन, निर्माण आणि प्रस्तुतीकरण याच्यात निष्णात असतात ते. आणि ह्या दोघांचे, जाहिरातदार आणि माध्यमे, यांचे मध्यस्थी आहेत. बस आता आपण त्याची वैशिष्ट्ये बघायचं. वैशिष्ट्ये काय काय आहेत पहा. आता अभिकरण आले, सगळ्यांना समजले जाहिरात अभिकरण? येस, चॅट बॉक्स, मानसी, हो. सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा, सगळ्यांनी ॲक्टिव्ह राहा. तर दोन व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत, दोन्ही व्याख्या छान आणि सोप्या आहेत, दोन्हीही पाठांतर करून ठेवा. ओके, आता वैशिष्ट्य बघा. सर्व माध्यमांचे ज्ञान. जाहिरात अभिकरणांना सर्व माध्यम, आता तुम्ही माध्यमं सांगितली ना वेगवेगळी, तर याचं ज्ञान किंवा याबद्दल माहिती जाहिरात अभिकरणांना असते. म्हणजे काय माहिती असते पहा, कोणते माध्यम कोणत्या जाहिरातीसाठी किंवा कोणत्या वस्तू किंवा सेवेसाठी आणि कधी वापरायचं, हे सगळं त्यांना, त्याचं सविस्तर ज्ञान अभिकरणांना असतं.
आणि मगाशी पण आपण पाहिले की ते अभ्यास करतात, जे वस्तूची त्यांना जाहिरात करायची त्याची माहिती संकलित करतात, गोळा करतात. दुसरं वैशिष्ट्य आहे माहिती संकलित करतात. तर जाहिरात अभिकरणे काय करतात? जाहिरातीविषयी सर्व माहिती संकलित करतात. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवेची त्यांना जाहिरात बनवायची असते ना, त्यांची सर्व माहिती गोळा करतात. वस्तूची, वस्तू किंवा सेवा यांची जाहिरात कोणत्या प्रेक्षकांसाठी करायची आहे. मागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं ना जाहिरातीचे वर्गीकरण प्रेक्षकांनुसार. मग त्या प्रेक्षकांचे वर्गीकरण कोणत्या प्रेक्षकांसाठी करायचे आहे, मग त्या टाईपच्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी काय आहेत, किंवा ते कोणतं माध्यम पाहतात, कोणत्या वेळेतलं पाहतात, मग ते कधी प्रसारित करायचं, नंतर कोणतं माध्यम निवडायचं, तर हे सगळे माहिती जी आहे ती जाहिरात अभिकरण संकलित करतात आणि माहितीचे विश्लेषण करतात. विश्लेषण म्हणजे आबा समजा स्त्री ग्राहक आहे आपल्या वस्तूचा, किंवा एखादी वस्तू स्त्रियांसाठी आहे, मग स्त्रिया शक्यतो सिरियलच्या वेळेतच टी व्ही या माध्यमासमोर असणार, असं विश्लेषण करतात. आणि काय सांगितलं, यशस्वी विपणन मोहिमेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती अभिकरण गोळा करतात. नंतर मजकुरावर भर, म्हणजे मजकूर म्हणजे मेसेज है ना. शेवटी जाहिरातीमध्ये काय असतं, मजकूरच असतो. मग तो मजकूर कसा असावा, प्रेक्षकांना आकर्षित करणारा. प्रेक्षक म्हणजे आता फक्त पाहतायत किंवा ऐकतायत जाहिरात किंवा वाचतायत जाहिरात, ते प्रेक्षक आहेत. पण त्यांना मग ग्राहकांमध्ये रूपांतरित करणारा मेसेज असावा. ती जाहिरात वाचून ऐकून पाहून त्यांना वाटलं पाहिजे मी खरेदी केली पाहिजे, हे ना, मग ग्राहकांमध्ये रूपांतर. वर्तमान ग्राहकांना टिकवून ठेवणारा, तुमचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ना, तर त्यांना टिकवून ठेवणारा, म्हणजे ती वस्तू परत घ्यावीशी वाटली पाहिजे असं. नंतर रंजक असा मजकूर तयार निर्माण करणे हे सगळं आवश्यक असते. मग हा मजकूर जो आहे तो कोण बनवतं, त्या अभिकरणातील सर्जनशील व्यक्ती तयार करतात. सर्जनशील व्यक्ती म्हणजे कोण, त्याच्यामध्ये जे लेखक वगैरे असतात ना, ते सर्जनशील व्यक्ती हा मजकूर तयार करतात. ओके, तो मजकुरावर भर दिला जातो. नंतर काय सांगितलंय, अभिकल्प केंद्रित जाहिरात. तर अभिकल्प म्हणजे काय, तर डिझाईन. तर डिझाईनवर केंद्रित म्हणजे भर दिला जातो, बरोबर ना, की जाहिरात कशी असावी, हे निराळेपणा असावा, आकर्षकता असावी, प्रभावीपणा असावा, तर अशा प्रकारे ती जाहिरात सगळ्यात वेगळी झाली पाहिजे. कारण एक उत्पादन जे आहे, एखादी गरज भागविणारं जे उत्पादन आहे, तर बरेचसे उत्पादक ते उत्पादन बनवत असतात. एखादी गरज भागविणारी वस्तू बरेच उत्पादक बनवत असतात. तर उत्पादकाची इच्छा एकच असते की ग्राहकाने माझीच वस्तू खरेदी करावी. जसं आपण म्हणूया ब्युटी प्रोडक्ट, है ना, ब्युटी प्रोडक्ट तर बरेच कंपन्या बनवत आहेत, जसं लॅक्मे आहे, हे येस, तर अशा भरपूर कंपन्या आहेत की ज्या ब्युटी प्रोडक्ट बाजारात आणत आहेत. तर प्रत्येक कंपनीला वाटते की माझंच उत्पादन परचेस करावं, बरोबर ना. पण ते कधी शक्य आहे, जेव्हा त्यांची जाहिरात जी आहे ती त्यांच्या सारखेच उत्पादन विकणाऱ्या जाहिरातींपेक्षा निराळी, वेगळी, आकर्षक, प्रभावी असेल तर. तर अशा प्रकारे जाहिरात करण्याचं काम कोण करतं, अभिकरणे. नंतर व्यवसाय वाढ आणि प्राप्तिकर, व्यवसाय वाढ आणि प्राप्ती, तर याच्यावरही अभिकरण लक्ष देतात. ते जाहिरात अभिकरण जे आहे, ते ज्यांनी आपला जो उत्पादक आहे, जाहिरात अभिकरणांचा ग्राहक कोण असतो,
येस, जाहिरात अभिकरणांचा ग्राहक कोण आहे? चॅट बॉक्स, जाहिरात अभिकरणांचा ग्राहक कोण आहे? जाहिरातदार किंवा उत्पादक? मग आपला जो उत्पादक, येस जय, जाहिरातदार, आपल्याला ज्याने जाहिरात दिलेली आहे, बनवाय सांगितलेली आहे, आपण ज्याची जाहिरात बनवतोय, तर आपली जाहिरात बघून त्याचा व्यवसायात वाढ झाली पाहिजे, त्याच्या प्राप्ती, प्राप्ती म्हणजे त्याचं इन्कम, त्याचं प्रॉफिट, नफा, त्याच्यातही वाढ झाली पाहिजे, याच्यावर हे अभिकरण लक्ष देतात. कधी वाढ होईल? जेव्हा ती जाहिरात निराळी असेल, आकर्षक असेल, प्रभावी असेल, तर आपल्या जाहिरातदाराच्या व्यवसायातही वाढ होईल आणि त्याचं उत्पादन काय, प्रॉफिट, प्राप्ती, इन्कम वाढेल. बरोबर, तिथे काय लिहिले पहा, जाहिरात अभिकरणे फक्त सुंदर अभिकल्प, अभिकल्प म्हणजे काय, अभिकल्प म्हणजे, येस, अभिकल्प काय आहे, डिझाईन, येस मानसी, तर फक्त सुंदर डिझाईन बनली पाहिजे असं नाही आहे, किंवा ज्याच्यासाठी जाहिरात बनवतोय ते प्रेक्षक त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करत नाहीत, तर त्यांचे ग्राहक म्हणजे जाहिरातदार, तर ह्या जाहिरातदारांच्या व्यवसाय वाढीवर आणि प्राप्तीवर देखील, त्यांच्या इन्कमवर देखील लक्ष केंद्रित करतात की इन्कम पण वाढला पाहिजे. ओके, नंतर अभ्यासवृत्ती. आता अभ्यासवृत्ती काय आहे, तर त्यांना नेहमी नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत असतं, म्हणजे जाहिरातीसाठी, जसं आता सोशल मीडिया आलेला आहे, नाही की नाही, इंटरनेट आलं, म्हणजे आपण जर जाहिरातीची उत्क्रांती पाहिली तर नवीन नवीन माध्यमं त्या त्या काळात येत गेलेली आहेत. मग काय सांगितलं आहे, हे अभिकरणांची अभ्यासवृत्ती असली पाहिजे. का? कारण तीव्र स्पर्धा आहे, भरपूर जाहिरात संस्था आहेत, है की नाही, तीव्र स्पर्धात्मक जगात आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या जगात व्यवसायांना टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मक राहणे अत्यावश्यक असते. आणि म्हणून जाहिरात अभिकरणं काय करतात, नवनवीन माध्यमांचा आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करत असतात. ते जाहिरातीसाठी नवीन व्यासपीठ शोधत असतात की आपल्या ग्राहकाची जाहिरात आपण अजून प्रभावीपणे, किंवा अजून दुसरा उत्पादक तिथे पोहोचलं नसेल, अशा प्लॅटफॉर्म ते लोक नेहमी शोधत असतात. मग त्यासाठी काय गरजेचे आहे, अभ्यासू वृत्ती. ओके, नंतर आहे उत्साही कलाकार. तर अभिकरणातील लोक हे कलाकार तर उत्साहीच असतात, कारण त्यांनाही कामं हवी असतात, हो की नाही. तर अभिकरणातील कलाकार लोक जे आहेत ते अतिशय उत्साही असतात आणि ते कलाकारसुद्धा सतत नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तत्परही असतात आणि उत्सुकही असतात. बरं, मग ते जाहिरातीमध्ये नवनवीन प्रयोग करून पाहतात आणि प्रेक्षकांना काय आवडेल याचाही अभ्यास करत असतात. ठीक आहे, तर ही 7 वैशिष्ट्य झाले. आणि नंतर इतर वैशिष्ट्यमध्ये काय सांगायचं आहे, की या जाहिरात अभिकरण जे आहे ह्या स्वतंत्र संघटना असतात आणि जाहिरातदारांसाठी ते काय करतात, हे पहा काय लिहिलं इथे, काय करतात जाहिरातदारांसाठी, येस, दिसतंय सगळ्यांना, जाहिरातदारासाठी नियोजन करतात, प्लॅनिंग करतात, की ह्या माध्यमामध्ये या वेळेत जाहिरात येईल, त्या माध्यमामध्ये त्या वेळेत जाहिरात येईल, या माध्यमाला एवढा खर्च आहे, असं प्लॅनिंग करतात. विविध प्रवर्तनाची साधने तयार करतात. प्रवर्तन म्हणजे काय, तर प्रमोशन म्हणजे आता आपण फ्री गिफ्ट दिलं पाहिजे, आपण डिस्काउंट दिला पाहिजे, किंवा आता आपण एक दोन वस्तूवर एक फ्री दिली पाहिजे, किंवा कूपनचं कॉन्टेस्ट लावूया, असं नवीन नवीन काहीतरी लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रवर्तनाची साधने जी आहेत ते लोक तयार करतात.
आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा अभिकरणांकडूनच केली जाते. मग ते काय सांग, जाहिरातदारांना अजून काय फायदा करून देतात? जाहिरात सहज, सुलभ आणि कमी खर्चात करून देतात. आणि काय सांगितलं त्यांनी, उपभोक्ता. उपभोक्ता म्हणजे कोण? उपभोक्ता कोण? येस, उपभोक्ता कोणाला म्हणतात? चॅटबॉक्स. ग्राहक. उपभोक्ता म्हणजे ग्राहक. येस जय, व्हेरी गुड जय. तर ग्राहकांशी सुसंबंध निर्माण करतात आणि त्यांना टिकवून ठेवतात. आता टिकवून ठेवतात म्हणजे काय? या अशी प्रवर्तनाची साधनं करत बसले, जसं डिस्काउंट दिला, एखाद्या महिन्यात डिस्काउंट देणार, एखाद्या महिन्यात त्याच्यासोबत दुसरी वस्तू गिफ्ट देणार, एखाद्या महिन्यात काहीतरी कॉन्टेस्ट ते लोक ऑर्गनाईज करणार, असं वेगवेगळी प्रवर्तनाची साधनं करतात आणि ग्राहकांना टिकवून ठेवतात. तर हे सगळे अभिकरणाची वैशिष्ट्ये आहेत.